पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। अशातच 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक हे 2019 विधानसभा निवडणूक लढवत असताना झालेले प्रभागनिहाय मतदान व लीड देण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेले नगरसेवक तर नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीत प्रभागनिहाय आकडेवारी यांचा अभ्यास करून आगामी नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक व आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे उमेदवार निश्चित करतील अशी चर्चा आहे। पालिका निवडणूक समीप आलेली असतानाही विरोधी गटाचे नेते भगीरथ भालके मौन बाळगून आहेत। अशातच मनसेचे दिलीप धोत्रे नगरपालिकेत सत्तांतर घडवून स्वर्गीय भारत नानांचे स्वप्न पूर्ण करणार असंही सांगताना दिसून येतात। राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये पडलेले सरळ सरळ दोन गट, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी सातत्याने घेत असलेली वेगवेगळी भूमिका आणि शिवसेनेच्या गटातील शांतता यामुळे मनसेचे दिलीप धोत्रे आणि त्यांची संभावित आघाडी यांची चर्चा शहरात सुरू आहे। अशातच परिचारक गटाचे काही नगरसेवक फुटणार, विरोधी गटात सामील होणार अशा गोपनीय माहित्या उघडपणे पसरवल्या जात असल्याचेही दिसून येते। परिचारक गटाच्या गेल्या 40 वर्षाच्या राजकीय वाटचालीचा अभ्यास केला असता परिचारक गटातून एखादा कट्टर समर्थक फुटून विरोधी गटात जाण्याचे उदाहरण अगदी दुर्मिळ आहे। मात्र त्याचवेळी अगदी 1980 पासूनच आतापर्यंत अनेक दिग्गज नेते विरोधी गटातून परिचारकांच्या गटात सामील झाल्याचे दिसून येते। काही मोजकी मंडळी आहेत जी प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेतात, पण परिचारक आले तर योग्य अंतरावर ठेवतात आणि गेले तर विचार देखील करत नाहीत असे दिसून आले आहे। सध्या नागेश भोसले हे बंड करणार का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असला तरी दस्तूर खुद्द नागेश भोसले हेच खासगीत बोलताना अशी शक्यता नाकारताना दिसून आले आहेत। त्यामुळे परिचारक गटातून फुटणार कोण अशी उत्सुकता आता विरोधकांबरोबरच परिचारक समर्थकांना देखील लागली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।